नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकूया सुंदर मराठी सुविचार, शब्द जरा जपूनच वापरावेत. मित्रांनो, जीभ हे असे दुधारी शस्त्र आहे की तिच्या एका बाजूने अमृत आहे तर दुसऱ्या बाजूने विष आहे. म्हणूनच तिचा वापर आपण जपून करावा. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असतं की हे शब्द ऐकणाऱ्याच्या मनावर कायम कोरले जातात. मित्रांनो, शब्द हे जसे शस्त्र आहे तसेच ते ईश्वराचे रूपसुद्धा आहे. शब्दाचा वापर आपण कसा करतो यावरच त्याचे परिणाम अवलंबून असतात. म्हणूनच शब्दांचा वापर जपून करावा. आपले शब्द ऐकून समोरच्या व्यक्तीला राग नाही तर स्वर्गीय आनंदच झाला पाहिजे, ज्यामुळे आपल्या आणि आपल्या संगतीत असलेल्या सर्वांचे जीवन आनंदमय होईल. मित्रांनो, माणसाची जीभ फक्त 3.5 इंचाची आहे, पण 6 फूट माणसाला जखमी करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. पाण्याने मर्यादा तोडली तर फक्त विनाश होतो, पण जिभेने मर्यादा तोडली तर माणसाचा सर्वनाशच होतो. रागात बोललेला एक शब्द 1000 पुण्यकर्मावर पाणी फिरवतो. म्हणून एखादी गोष्ट आपल्याला आवडली नसेल तर बोलून त्याचे मन उगाच दुखू नये. एक वेळ काही न बोललेलं परवडेल, पण विनाकारण बोलून फुकटचा संघर्ष विकत घेऊ नये. आपण आपले शब्द नेहमी जपून वापरावेत, कारण एकदा मुखातून निघालेले शब्द बाणासारखे असतात, पुन्हा माघारी घेता येत नाहीत. आपल्या शब्दातूनच आपला दृष्टिकोन व्यक्त होत असतो. कधीही भरून न येणारे नुकसान कटू शब्द करू शकतात. मनात येईल ते बोलण्यापेक्षा योग्य तेच बोलावे. अनेकदा आपण अपशब्द वापरून दुसऱ्याला दुखावतो, अपमान करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला ते शब्द जिव्हारी लागतात. माणसं हा 4 चौघात झालेला अपमान कधीच विसरत नाहीत, तर सूड उगवण्यासाठी कायम लक्षात ठेवतात. मित्रांनो, महाभारत हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पुरुष असो किंवा स्त्री, शब्द नेहमी जपून वापरावेत, अन्यथा किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारतातील या उदाहरणातून नक्कीच स्पष्ट होते. तर ऐकूया तो द्रौपदी व श्रीकृष्ण यांच्यातील संवाद. महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती. तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले. त्याला पाहून तिला राहावलं नाही, धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली. ती म्हणते, सख्या, असा तर मी विचारच नव्हता केला, असं कसं झालं? कृष्ण म्हणाले, पांचाली, नीती खूप निष्ठुर असते, ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना, तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सर्वच कौरव संपले. द्रौपदी, तुला तर आनंदच व्हायला हवा होता. द्रौपदी म्हणते, कृष्णा, तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस? योगेश्वर म्हणतात, नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत, पण ती समोर येतात तेव्हा आपण काहीही करू शकत नाही. द्रौपदी विचारते, कृष्णा, मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का? कृष्ण म्हणतात, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता. द्रौपदी विचारते, कृष्णा, मी काय करू शकत होते? कृष्ण म्हणतो, तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला 5 पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला, त्याचा तू स्वीकार केला नसतास तर परिणाम काही वेगळे झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोललीस, अंधे का पुत्र अंधा, व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केला नसतास तर तुझं वस्त्रहरण झालं नसतं. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती. आपले शब्दच आपलं कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करून बोलायला हवा, नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही
तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात. मित्रांनो, या जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे, म्हणून बोलताना भान ठेवणं महत्त्वाचं असतं. बेलगाम बोलण्यानंच, लिहिण्यानेच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत घडते. मित्रांनो, बोलून पश्चाताप करण्यापेक्षा विचार करूनच बोलावे, म्हणजे पश्चाताप करण्याची वेळच येत नाही. जो कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्या व्यक्तीला समजावून सांगू शकतो त्याला आयुष्य जगणं सहज जमतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब व लाईक करा. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही नवनवीन सुंदर मराठी सुविचार नेहमी आपल्यासाठी सादर करीत आहोत. आपले प्रोत्साहन व प्रेरणा आमच्यासाठी अनमोल आहेत.